कॅन्सर इज द सेकंड लार्जेस्ट कॉज ऑफ डेथ वर्ल्ड वाईड. मोर दॅन 40% कॅन्सर रिलेटेड डेथ्स कुड बी प्रिव्हेंटेबल. नंबर ऑफ केसेस खूपच झपाट्याने वाढत आहेत. 10 वर्षापूर्वी आपण 5 ते 7 लाख नवीन केसेस रजिस्टर करत होतो, आता आपण ते प्रमाण 13 ते 15 लाख दर वर्षाला नवीन केसेस आहे. कॅन्सर हा इमर्जिंग डिझीज आहे. काही कॅन्सर्स हे अनुवंशिक असू शकतात. कॅन्सर इज मोर म्युटाजेनिक दॅन एनी अदर व्हायरस इन द वर्ल्ड. इदर पॅसिव्ह ऑर ऍक्टिव्ह स्मोकिंग बोथ आर कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. जरी आपण सेवन खूप आधी केलं असेल तरी कॅन्सर नंतर होतात. अनेक केसेस अशा असतात की मी काही व्यसन केलेलंच नाही कधी. नॉट एव्हरीबडी हू स्मोक्स गेट्स कॅन्सर. करेक्ट. अँड मेनी ऑफ द पीपल हू गेट कॅन्सर आर नॉट स्मोकर्स. नमस्कार, मी विशाल सातव, इंडसाइट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस आपण ही सिरीज आपल्या चॅनलवरून प्रसारित करत आहोत. आपण जे जे व्हिडिओज ज्या ज्या तज्ज्ञांच्या मुलाखती आपण आपल्या या चॅनलवर जेव्हा प्रसारित केला तेव्हा येणारे फीडबॅक हे देखील खूप छान होते. जसा पहिला आपला झाला होता की वर्ल्ड हार्ट डे, वर्ल्ड डायबिटीज डे, त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर डे. ब्रेस्ट कॅन्सरवर जो आपण व्हिडिओ केला होता, कित्येक घरातल्या महिलांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओज करता. ह्या विषयावर खूप जणं बोलणं टाळतात. घरामध्ये कुठली तरी अडचण असते, महिला ह्या विषय बोलायच्या टाळतात. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपल्या इंडसाइट्सनी तो त्यांच्या घरातल्या महिलांना दाखवला तेव्हा ह्या विषयाबद्दल बोलण्याची सुरुवात झाली. मित्रांनो, हे सगळी व्हिडिओ सिरीज करण्यामागे हा देखील एक फार मोठा आपला उद्देश आहे की जनजागृती ही घराघरात झाली पाहिजे. कुठलाही आजार हा जेव्हा आपण त्या आजाराचं नाव ऐकतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण ती भीती जाते कधी? जेव्हा त्या आजाराबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे घेतो. मग ती माहिती आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो. आता तर इंटरनेट हे एवढं मोठं माध्यम आहे की त्याच्यातून वाटेल ती माहिती उपलब्ध असते. पण कदाचित आपला सोर्स चुकला तर आपल्याला अपुरी माहिती येऊ शकते किंवा चुकीची माहिती येऊ शकते. ही अपुरी माहिती किंवा ही चुकीची माहिती आपल्यापर्यंत येऊ नये त्या आजाराविषयीची, म्हणून ही सिरीज आपण करत असतो. आणि वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारीला आहे. त्या आजाराविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे एक विशेष अतिथी आलेले आहेत. मला त्यांची ओळख तुमच्याबरोबर करून द्यायला आवडेल. बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून त्यांनी MBBS पदवी घेतली. केईम हॉस्पिटल येथून MD पदवी. गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथून DM मेडिकल ऑन्कॉलॉजी ही पदवी. पुण्यातील नामांकित ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून त्यांची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. हेमॅटॉलॉजी, पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, स्टेम सेल ट्रान्सप्लांट यामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. आणि विशेष म्हणजे DM ऑन्कॉलॉजी यामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले विशेष अतिथी डॉक्टर तुषार पाटील. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. मी इंट्रोडक्शन मगाशी करूनच दिली होती की वर्ल्ड कॅन्सर डे हा 4 फेब्रुवारीला असतो दरवर्षी, आणि त्या आजाराबद्दल लोकांमध्ये एक अवेअरनेस यावा, त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी, त्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत यावी म्हणून आजचा आपला इंटरव्ह्यू आहे. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. डॉक्टर, आपण माझे प्रश्न किंवा लोकांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यापूर्वी मला काही एक स्टॅटिस्टिक्स आढळून आलं होतं, त्याच्याबद्दल सुरुवातीला मला तुमच्याशी बोलायला आवडेल किंवा प्रेक्षकांना त्याच्याबद्दल माहिती द्यायला आवडेल. जरूर. की कॅन्सर इज द सेकंड लार्जेस्ट कॉज ऑफ डेथ वर्ल्ड वाईड. म्हणजे जगामध्ये जे काही मृत्यू होत आहेत त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्राधान्य क्रमांक हा 2 नंबर आहे. त्याच्यानंतर जवळपास मोर दॅन 40% कॅन्सर रिलेटेड डेथ्स कुड बी प्रिव्हेंटेबल ॲज दे आर लिंक्ड टू द रिस्क फॅक्टर्स सज ॲज टोबॅको, अल्कोहोल, पुअर डाएट अँड फिजिकल इनॲक्टिव्हिटी. म्हणजे जवळपास ह्या 40% डेथ ज्या जगभरात होत आहेत त्यातली कारणं जी काय आहेत ती मेजरी 4 सापडतात. एक तंबाखूचं सेवन असेल, अल्कोहोलचा यूज असेल, सकस आहार नाही आहे, आणि लाईफस्टाईल ही अतिशय अनहेल्दी आहे, इनॲक्टिव्ह लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणू शकतो. आणि जवळपास त्यातले 1/3 मृत्यू टाळू शकतात जर का लोकांनी
रुटीन स्क्रीनिंग आणि अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट, योग्य ट्रीटमेंट घेतली तर, आणि त्यातल्या जवळपास 70% डेथ या ज्या काही वर्ल्ड वाईड होत आहेत ह्या डेव्हलपिंग नेशनमध्ये होत आहेत, म्हणजे ज्याला आपण लो टू मिडल इन्कम कंट्रीज म्हणतो ह्या देशांमध्ये होत आहेत. म्हणजे हा जो का डेटा पाहिला तर शॉकिंग आहे. आपण याला एलॅबोरेट करूयात एक एक करून. पहिला पॉईंट की नंबर ऑफ केसेस किती आहेत, तर नंबर ऑफ केसेस खूपच झपाट्याने वाढत आहेत भारतात. आता काही वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी आपण 5 ते 7 लाख नवीन केसेस रजिस्टर करत होतो कॅन्सरच्या. आत्ता आपण ते प्रमाण 13 ते 15 लाख दर वर्षाला नवीन केसेस आहे. बापरे. अनफॉर्च्युनेटली भारतासारख्या कंट्रीजमध्ये आजही 40 ते 50% लोक ॲडव्हान्स स्टेजेस किंवा स्टेज 4 डिटेक्ट होतात, ज्याच्यामध्ये क्युरेटिव्ह ऑप्शन्स कमी आहेत आणि पॅलिएटिव्ह ऑप्शन्सच आपल्याला राबवायला लागतात. म्हणजे ज्यात आपण पेशंटला पूर्ण बरं करू शकत नाही पण काही काळासाठी त्याचा मृत्यू टाळता येतो आणि त्याला एक गुड क्वालिटी ऑफ लाईफ काही काळासाठी देता येईल. जर हे प्रमाण आपल्याला रिव्हर्स करता आलं की 70% क्युअर आणि 30% पॅलिएशन, तर दिस इज अवर एम. सेकंड की कॅन्सरमुळे होणारे मृत्यू एक तर प्रमाणात वाढते आहेत आणि नॉन कम्युनिकेबल डिझिजेसमध्ये सगळ्यात अग्रणी आहेत. आधी 50 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी जे फेमाईन्स यायचे, जे कम्युनिकेबल डिझिजेस व्हायचे, कॉलेरा फॉर दॅट मॅटर किंवा दुसरे आजार, टीबी, न्यूमोनियाची साथ यायची, व्हायरल न्यूमोनियाची साथ यायची आणि त्याच्यामुळे खूप सारे मृत्यू व्हायचे. आता ते फॉर्च्युनेटली विथ द ॲडव्हेंट ऑफ सो मेनी गुड मेडिसिन्स आणि वॅक्सिन्स अवेलेबल ह्या सगळे प्रमाण खूप कमी झाले. नॉन कम्युनिकेबल डिझिजेसमध्ये कॅन्सर हा इमर्जिंग डिझीज आहे की ज्याच्यामुळे मॉर्टॅलिटीज नाही फक्त मृत्यू रे, मॉर्बिडिटी पण खूप वाढते, म्हणजे सफरिंग पण खूप वाढते. हे डेफिनेटली आहे जसं मी तुम्हाला ते आकडे सांगितले. थर्ड की टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग इन इदर पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह स्मोकिंग बोथ आर कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. पोल्युशन, केमिकल्स हे काही अजून गोष्टीत की जे आपल्याला माहिती नाही आहेत की त्याच्यातले घटक काय आहेत, पण त्यामुळेही कॅन्सर होऊ शकतो. इट इज एस्टिमेटेड की एखादा व्यक्ती जर एक सिगरेटचं पॅक रोज घेत असेल आणि असं तो 20 वर्ष करत राहिला तर त्याचं लंग कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते नॉन स्मोकरपेक्षा 50 पटीने जास्ती आहे. 50 पटीने जास्ती. सेकंड, हे जर 30 वर्ष चालू राहिलं तर ते हे प्रमाण किंवा पर्सेंटेज 120 टाइम्स जास्ती आहे. 120 टाइम्स. आणि बरेच लोक आम्हाला प्रश्न जेव्हा विचारतात की सर मी 15 किंवा 20 वर्षात वयाच्या 15 किंवा 20 वर्षी सुरू केली ही हे व्यसन आणि 15-20 वर्ष करून 40 किंवा 45 वयात हे व्यसन सोडलं आणि मला कॅन्सर झाला 60 या 65 एजमध्ये, तर एक तुम्हाला मी सांगतो की जे कॅन्सर प्रोड्यूस करणारे केमिकल्स आहेत ते बॉडीमध्ये साधारण 15 ते 20 वर्ष त्याचा इफेक्ट टिकतो. सो जरी आपण सेवन खूप आधी केलं असेल तरी कॅन्सर्स नंतर होतात. जेव्हा आपलं शरीर थोडंसं दुर्बळ झालेलं असतं, प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, दुसरे आजार झालेले असतात आणि कॅन्सरच्या पेशींना लढा देणारी आपली जी इम्युन सिस्टम असते ती थोडीशी लोअर साईडला किंवा डिॲक्टिवेटेड झालेली असते, त्यावेळेला कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती असतं. सो याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तंबाखू फॉर एक्झाम्पल एकच असं काय म्हणतो त्याला केमिकल ज्याला म्हणून की जिभेच्या टोकापासून ते खालच्या जागेपर्यंत आपण कुठलेही कॅन्सर्स या तंबाखूमुळे होऊ शकतात. सो जिभेचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, श्वासनलिकेचा कॅन्सर, जठराचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, हे सगळे कॅन्सर्स तंबाखूमुळे होतात. तर हे प्रमाण खूप जास्ती आहे. दुसरं एक सांगू इच्छितो की फक्त कॅन्सरच नाही तर तंबाखू किंवा टोबॅकोमुळे नॉन कॅन्सरस पण खूप सारे डॅमेज बॉडीला होतात. हृदयविकाराचे झटके, स्ट्रोक, हार्ट डिझीजेस, पेरिफेरल वॅस्क्युलर डिझीज, हे हा धोका खूप जास्ती प्रमाणात वाढतो आणि COPD, एम्फिझिमा हे सगळे आजार पण खूप जास्ती कॉमन आहेत. तर एवढे सगळे धोके आहेत टोबॅको लिंक्ड. करेक्ट. एक एलिमिनेशन ऑफ टोबॅको फ्रॉम अवर इक्वेशन विल डिक्रीज दी कॅन्सर बर्डन इन टर्म्स ऑफ मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी बाय मोर दॅन 50-60%. ॲटलिस्ट पुरुषांमध्ये तर हे नक्कीच लागू आहे. भयंकर मोठा प्रश्न. अगदी. येस. जसं मी मगाशी म्हणालो की लोकांना अवेअर करणे, जनजागृती करणे हा आपला एक मोठा आहे. मग अतिशय बेसिकपासून खरं तर मी प्रश्न विचारायला मला आवडेल. खूप कॉमन काही प्रश्न आहेत लोकांचे जे लोकांच्या मनात असतात की म्हणजे कर्करोग म्हणजे नक्की काय. कर्करोग ऑर कॅन्सर म्हणजे एक पेशी की जी अनियंत्रितपणे वाढते शरीरामध्ये. पेशी तयार होत असतात 1-2, 2-4 आणि 4-8. ह्या 8 पैकी 1 किंवा 2 पेशी दूषित किंवा ॲबनॉर्मल असतात की ज्या पुढे जाऊन कॅन्सरची उत्पत्ती करू शकतात.
बॉडीमध्ये इनहेरंट इम्युन मेकॅनिझम्स अँड सिस्टम्स आहेत की ज्याच्यामुळे आपण ह्या ॲबनॉर्मल सेल्सला किंवा दूषित पेशींना ओळखतो आणि आपली इम्युन सिस्टम त्याला मारते. जेव्हा केव्हा ही इम्युन सिस्टम किंवा इम्युन सर्वेलन्स डेफिशियंट डिफेक्टिव्ह होते त्यावेळेला हे ॲबनॉर्मल सेल्स एकाचे दोन, दोनाचे चार आणि चाराचे आठ होतात. यामध्ये होणारे म्युटेशन्स, आपण आता कोविडच्या कालावधीत ऐकलं असेल म्युटेट होतो एक व्हरायंट, दुसरा व्हरायंट, तिसरा व्हरायंट, तसंच कॅन्सरच्या याच्यामध्ये पण वेगवेगळे म्युटेशन्स होतात. कॅन्सर इज मोर म्युटाजेनिक दॅन एनी अदर व्हायरस इन द वर्ल्ड. सो सगळ्यात जास्ती म्युटेशन कॅन्सर्समध्ये आहेत आणि जेव्हा हे म्युटेट होतात तेव्हा ते जास्ती रेझिस्टंट होत जातात टू द इम्युन सर्वेलन्स. आपली प्रतिकारशक्ती त्याला ओळखू शकत नाही आणि त्याला मारू शकत नाही आणि त्यांचा अनियंत्रित वाढ ही कॅन्सरची उत्पत्ती करते. तर सुरुवातीला हा कॅन्सर किंवा ही कॅन्सरची पेशी एका ठिकाणी असते. फॉर एक्झाम्पल तंबाखूमुळे होणारे तोंडाचे कॅन्सर एका ठिकाणी अल्सरच्या फॉर्ममध्ये येतात किंवा ग्रोथ गाठीच्या फॉर्ममध्ये येतात. ते वाढले की तिथे ते लोकल एरियाला डिस्ट्रॉय करायला लागतात. पहिले तोंडाच्या आतमध्ये डिस्ट्रॉय होतं, मग त्यातलं हार्ट डिस्ट्रक्शन होतं, मग काही लोकांना अवधानाच्या ग्रंथी मानेमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही स्टेज पण पार होते त्याच्या पुढे ते लंग्स, लिव्हर, बोन्स अशा वेगवेगळ्या अवयवांमध्ये ते जातात, तिथे पसरतात, तिथलं न्यूट्रिशन हॅम्पर करतात आणि तिथे डॅमेज प्रोड्यूस करतात. हो, म्हणजे हा ज्याला आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो त्याची सुरुवात ही अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे. अगदी सर, कर्करोगाची सर्वसामान्य कारणं ही आत्ताची कव्हर झालीच, पण काही विशिष्ट रिस्क फॅक्टर्स आहेत का आणि त्याची आपल्याला जाणीव असायला हवी? कर्करोगाची बरीच कारणं आहेत किंवा कॉझिटिव्ह इटिओलॉजी, पॅथोजेनिस जी आपण म्हणू, बरीच कारणं आहेत. तर प्रत्येक आजारामध्ये किंवा कर्करोगामध्ये एक वेगळं कारण असू शकतं. केमिकल्स, पोल्युशन आणि व्यसनं ही तीन महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. आपण त्याला फिजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स असं डिवाईड करूयात. राईट फ्रॉम कॉस्मिक रेज अँड एक्स रेज विच आर फाऊंड इन दी एन्व्हिरॉनमेंट, दे कॅन बी हार्मफुल. आपल्याला आपण बघितलं आहे की न्यूक्लिअर जेव्हा हॅझार्ड होतो आणि त्याच्यामुळे जो क्षकिरणांचा किंवा किरणांचा जो मारा लोकांवर पडतो त्याच्यामुळे पण किंवा त्याचं परिणामस्वरूप पण बरेच लोकांमध्ये कॅन्सर्स होऊ शकतात. आत्ता फॉर्च्युनेटली अशा गोष्टी खूपच रेअर झाल्या आहेत, तसे न्यूक्लिअर स्पिलआउट्स आणि ॲक्सिडेंट्स. खूप पेशंट्स आमच्याकडे आत्ता असे पण येतात की ज्यांना आधी आम्ही 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरसाठी ट्रीट केलं आहे, त्यांना रेडिएशन दिलं आहे आणि आता तिथे त्या ठिकाणी त्यांना स्किनवर दुसरा एक सार्कोमा नावाचा एक दुसरा कॅन्सर झाला आहे. तर हे क्षकिरणं किंवा फिजिकल एजंट्स डेफिनेटली डेफिनेटली हार्मफुल आहेत. केमिकल एजंट्समध्ये टोबॅको एक क्लासिक एक्झाम्पल आहे. टोबॅकोमध्ये साधारण 400 केमिकल्स आउट ऑफ विच 40 आर कार्सिनोजेनिक. 40 केमिकल्स असे आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सरची उत्पत्ती होऊ शकते आणि हे खूप सारे खूप खराब केमिकल्स आहेत. जितकं आपण याच्यापासून लांब राहू इट्स बेटर. अपार्ट फ्रॉम दिस काही डायटरी फॅक्टर्स आहेत. आता चायना वगैरेमध्ये काही विशिष्ट फंगस ते कन्झ्युम करतात, त्याच्यामध्ये ॲफ्लाटॉक्झिन नावाचं एक टॉक्झिन असतं की ज्याच्यामुळे लिव्हरचे कॅन्सर्स होऊ शकतात. तर डायटरी फॅक्टर्समध्ये हे एक आलं. सेकंड, जॅपनीज लोकांमध्ये जठराचे आजार खूप कॉमन आहेत कारण ती लोकं स्मोक्ड फिश वापरतात आणि त्यांचे एक विशिष्ट प्रकारचं सॉल्ट ते वापरतात, त्याच्यामुळे तिथे जठराचे आणि आतड्यांचे कॅन्सर्स खूप कॉमन आहेत. सो डायटरी केमिकल्स आर ऑल्सो एक इम्पॉर्टंट. काही हॉर्मोनल चेंजेसमुळे कॅन्सर्स होऊ शकतात. सो काही हॉर्मोनल पिल्स आहेत किंवा औषधं आहेत की जी जास्ती वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा धोका वाढतो आणि याच्यामध्ये जर प्रॉपर कॉम्बिनेशन नसेल त्या औषधांचं तर ही रिस्क जास्ती असते. हे झाले काही केमिकल्स किंवा फिजिकल फॅक्टर्स. काही कॅन्सर्स हे अनुवंशिक असू शकतात. 5-10% ऑफ द कॅन्सर्स आर जेनेटिक इन नेचर. आता जेनेटिक कॅन्सरची खासियत अशी आहे की ती एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होऊ शकतात. काही कॅन्सर्स मुलींमध्येच ट्रान्समिट होतात आईपासून आणि काही कॅन्सर्स मुला आणि मुलींमध्ये दोघांमध्येही ट्रान्समिट होऊ शकतात. याच्यामध्ये युजली एक क्लस्टर ऑफ केसेस आपल्याला दिसायला मिळतो की यंग लोक सफर होत आहे, 4-5 एकाच फॅमिलीचे 4-5 मेंबर्सना कॅन्सर झाला आहे आणि खूप यंग लोक आहेत ज्यांना कॅन्सर्स होत आहे, एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, काही याच्यामध्ये यकृताचे कॅन्सर्स, काही पॅन्क्रियाटिक कॅन्सर्स, ब्लॅडरचे कॅन्सर्स. जर असं आपल्याला काही केस सिरीज किंवा लोक सापडली तर आपण त्यांचं जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईज करतो आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांना मार्गदर्शन करतो की त्यांच्या केसेसमध्ये प्रिव्हेंशन कसं करता येईल. सो हे काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपल्याला नोन आहेत. आजही आपल्याला 70-80% लोकांमध्ये
एक्झॅक्टली पिनपॉइंट करणं डिफिकल्ट आहे की व्हॉट हॅज कॉज द कॅन्सर. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. दिस सायन्स इज स्टील इव्हॉल्विंग. प्रॉबली नेक्स्ट 20-30 इयर्समध्ये आपल्याला त्याचा अन्सर मिळेल आणि त्यावेळेला अजून आपण काही प्रिव्हेंटिव्ह दृष्ट्या काही जास्ती चांगले स्टेप्स घेऊ शकू. परफेक्ट सर. म्हणजे माझा जो प्रश्न होता त्याचं उत्तर त्यात आलं की बऱ्याच लोकांना जे पेशंट्स असतात, तुम्ही आत्तापर्यंत शेकडो हजारो केसेस हँडल केलेल्या आहेत, की बऱ्याच वेळेला ही मानसिकता किंवा पेशंट शॉकमध्ये जातो तेव्हा पहिला तो मीच का, मलाच का झाला. अनेक केसेस अशा असतात की मी काही व्यसन केलेलंच नाही आहे कधी. तंबाखू एक म्हणजे मास्टरपीस एक्झाम्पल आहे की सगळ्यात मोठं कॉज जो आहे तंबाखू स्मोकिंग असेल, स्मोकिंग पण त्याच्यामध्ये, ते मी कधी केलं नाही पण तरी देखील मलाच का झालं. तर कदाचित जेनेटिक रिस्क जे तुम्ही म्हणले की जे मी जीन्स घेऊन आलोय, पॉसिबल त्याच्यामुळे. याच्यामध्ये तीन गोष्टींचा फॅक्टोरियल आहे. एक आहे एन्व्हिरॉनमेंट, सो एन्व्हिरॉनमेंटल फॅक्टर. सेकंड पेशंट रिलेटेड फॅक्टर्स, की त्याचा जेनेटिक मेकअप कसा आहे, त्याची प्रतिकार शक्ती कशी आहे, त्याचं एज किती आहे, बऱ्याच गोष्टी, त्याला दुसरे कुठले आजार आहेत का, जेनेटिक वर्कअप आणि ऑफकोर्स डाएट, न्यूट्रिशन काय व्यवस्थित घेतोय की नाही, काही केमिकल्स जास्ती सेवन करतोय का, व्यसन काही प्रकारचे, ते हे सगळ्यांचं एक मिश्रण आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधनं जो होणारी उत्पत्ती आहे ती कॅन्सर आहे. सो नॉट एव्हरीबडी हु स्मोक्स गेट्स कॅन्सर. करेक्ट. अँड मेनी ऑफ द पीपल हु गेट कॅन्सर आर नॉट स्मोकर्स. राईट. सो आपण मलाच का ह्याचं उत्तर देणं खूप अवघड आहे, पण ट्रीटमेंट आहेत. पुढे आलात, लवकरात लवकर निदान केलं, ट्रीटमेंट घेतली, तर बरं होण्याचा चान्स भरपूर जास्ती आहे. करेक्ट. आजचा अटेम्प्ट आपला असा पण आहे की कॅन्सर बऱ्याचदा फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेजमध्ये आपण बरा करू शकतो, पण फोर्थ स्टेज जिथे आपण कॅन्सर बरा करू शकत नाही तिथे आपण त्याला प्रोलॉंग कसा करू शकतो आणि त्याला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरसारखा कसा करू शकू विथ दी हेल्प ऑफ मॉडर्न मेडिसिन. म्हणजे एक पेशंट जो लंग कॅन्सरचा होता, जो 10 वर्षापूर्वी स्टेज 4 फक्त 6 जगत होता, तो ऑन एन ॲव्हरेज आता 4-5 जगतोय. सो द सर्वायवल हॅज डेफिनेटली इम्प्रूव्हड इन एव्हरी स्टेज ऑफ कॅन्सर. वी नीड टू जस्ट कम फॉरवर्ड, गेट ट्रीटेड अँड बी अंडर सम ट्रीटमेंट विथ दी प्रॉपर गायडन्स. गायडन्स, ग्रेट सर. म्हणजे त्याच्याच पुढचा की नक्की म्हणजे कर्करोग शरीरामध्ये पसरला आहे किंवा लोकलाईज झाला आहे याचा नेमका अर्थ काय? सो आपण स्टेजेस डिफाईन केला. स्टेज 1 म्हणजे कर्करोग एका ठिकाणी आहे, कुठे दुसरीकडे पसरलेलं नाही आहे. सेकंड स्टेजमध्ये तो थोडासा आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला इन्वेड करतो आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तोंडामध्ये कॅन्सर झाला असेल तो जिभेपर्यंत पोचला आहे, त्याच्या हात त्या खालच्या हाडापर्यंत, मँडिब्युलर बोनपर्यंत पोचला आहे, तो एक म्हणू. थर्ड स्टेज जिथे अवधानाच्या ग्रंथी इन्वॉल्व्ह होतात. सो जिभेचाच कॅन्सर आहे किंवा तोंडाचा कॅन्सर आणि खाली मानेच्या ग्रंथींमध्ये इन्वॉल्वमेंट झाली आहे, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काखेमध्ये गाठ आली आहे, तर याला सेकंड आणि थर्ड स्टेज म्हणूयात. आणि फोर्थ स्टेज ज्याला आपण ॲडव्हान्स स्टेज म्हणतो, त्याच्यामध्ये आजार दुसऱ्या ऑर्गन्समध्ये पसरला आहे. त्याचे ऑर्गन्स आहेत ब्रेन, बोन, लिव्हर असे. आणि हा स्प्रेड युजली ब्लडद्वारे असतो, त्याला आपण हिमॅटोजिनस स्प्रेड म्हणतो. ब्लडद्वारे हा स्प्रेड होतो. तुम्ही अनेक पेशंट्सला आत्तापर्यंत ट्रीट केले की ही ट्रीटमेंट चालू असताना पेशंटने आणि त्याच्या कुटुंबाने भावनिक आणि मानसिक व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे, हा थोडासा नॉन मेडिकल म्हणू शकतो, पण हा तुम्ही बघितलेला असेल प्रवास अनेक पेशंटच्या बाबतीत की ते कसं हँडल करायचं, तो ट्रॉमा असेल किंवा त्याची ट्रीटमेंट चालू असताना त्याचं मानसिक संतुलन कुटुंबाने आणि त्यांनी कसं सांभाळलं पाहिजे. सो याबाबतीत अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांमध्ये आपल्या देशामध्ये खूप फरक आहे द वे द कॅन्सर इज हँडल्ड बाय पेशंट्स अँड देअर रिलेटिव्ह. US युरोपमध्ये मँडेटरी आहे बाय लॉ की तुम्ही सगळं पेशंटला सगळं इन्फॉर्मेशन द्यायची आहे, त्याच्या स्टेजच्या बाबतीत, त्याच्या आउटकमच्या बाबतीत, त्याच्या अवेलेबल ट्रीटमेंटच्या बाबतीत आणि तो किती जगणार आहे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये, ह्या सगळ्या बाबतीत. अँड द पेशंट हॅज द राईट टू चूज की मला ट्रीटमेंट करायची आहे, नाही करायची आहे, किती करायची आहे, जर मी ICU गेलो तर मला काय काय माझ्यावर उपचार करू शकतील काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी. भारतात आम्ही जो एक ट्रेंड बघितला तो टोटली वेगळा आहे. भारतामध्ये सगळ्यात पहिले पेशंट येतच नाही आपल्याकडे, नातेवाईक रिपोर्ट्स घेऊन येतात मॅक्झिमम वेळेला. ते रिपोर्ट्स आणतात, ते डॉक्टरांशी खूप सारं वार्तालाप करतात, कम्युनिकेशन होतो, मग आपण त्यांना एक दिशा देतो की हां हे या प्रकारची बायोप्सी करायला लागेल, हे स्कॅन्स करायला लागतील, हे सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर तुम्ही भेटा. सेकंड मीटिंगमध्ये पेशंट आलेला असतो किंवा आलेली असते आणि त्यावेळेला बरेचदा नातेवाईक पहिले येऊन सांगतात की सर आम्हाला पेशंटला खूप सारं रिव्हील करायचं नाही आहे किंवा आम्हाला तिला काहीच सांगायचं नाही आहे. 10-20% लोकांमध्येच पेशंटला आपण पूर्ण इन्फॉर्मेशन भारतामध्ये देतो, बाकी लोकांमध्ये मॅक्झिमम वेळेला आपण रिलेटिव्हना ही इन्फॉर्मेशन देतो. तर हा एक मेजर डिफरन्स आहे द वे द थिंग्ज आर काउन्सल्ड. पण ऑफकोर्स
इमोशनल ॲस्पेक्ट आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट दोन्हीकडचे सेमच आहेत. जेव्हा आम्ही पेशंट आणि नातेवाईकांना काउन्सिल करतो तेव्हा त्यांचं स्टेज, त्यांच्या अवेलेबल आउट ट्रीटमेंट मोडॅलिटीज आणि त्याच्यात येणारे आउटकम्स ह्या सगळ्यांची पूर्ण माहिती देतो. जी काय अवेलेबल मेडिसिन्स आहेत ती 2000 असो किंवा 500,000 असो, सगळी आम्ही त्यांना अवेलेबल इन्फॉर्मेशन देतो. आजकाल इंडियामध्ये सगळे मेडिसिन्स अवेलेबल आहेत, म्हणून असं काही होत नाही की एखाद्या US मेडिसिन रिलीज झालं आहे किंवा लॉन्च झालं आहे आणि ते आपल्याला 15 किंवा 1 मिळणार नाही. 15 to 20 इज व्हॉट इट टेक्स फॉर अ मेडिसिन टू रीच इंडिया ऑर कंट्री लाईक इंडिया वेर इट्स इझिली अवेलेबल. तर ही सगळी माहिती दिली जाते. इमोशनल ॲस्पेक्ट असा आहे की बऱ्याचदा पेशंटचे रिलेटिव्हना आपल्याला सांगायला लागतं की यू हॅव टू कॅरी द पेशंट थ्रू आउट द जर्नी करेक्ट ऑफ द कॅन्सर ट्रीटमेंट. कारण पेशंट सगळ्यात जास्ती आघात ह्या वेळेला पेशंटला होणार आहे, तो शारीरिकरित्या पण होणार आहे कारण फिजिकली पेशंट डाऊन होणार आहे, सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन, बाकीच्या गोष्टी, WBC कमी होणे, नॉशिया, वॉमिटिंग, हेअर लॉस, आणि सायकोलॉजिकली पण डाऊन होणार कारण थोडासा विद्रूप दिसणार, कधी कधी केस जाणार, काही स्किन चेंजेस होतील, सोशली कसं ॲक्सेप्ट होईल याची भीती बऱ्याचदा पेशंटला खूप जास्ती असते. बरेच पेशंट जे ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट आमच्याकडे घेतात ते पहिले विचारतात की सर माझे केस जातील का, मी ऑफिसला जाऊ शकेन का. आता त्याला ऑप्शन असा आहे की आत्ता सध्या आपल्याकडे कूलिंग कॅप्स अवेलेबल आहेत, याच्यामध्ये आपण कूलिंग कॅप लावून त्यांचा होणारा हेअर लॉस कमी किंवा झिरो करू शकतो. सेकंड, बरेच लोकांना आपण सांगतो की तुम्ही विग्सचा वापर करा, टोपचा वापर करा, की ज्यांनी सोशल ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये युजली प्रॉब्लेम येणार नाही. थर्ड, आपण नातेवाईकांना सेन्सिटाईज करतो की त्यांना त्यांच्यासोबत जा, नेहमी एक कोणीतरी त्यांच्यासोबत राहा, सो सायकोलॉजिकली ऑर मॉरली शी इज बुस्टेड अप ऑर ही इज बुस्टेड अप, त्यांना ते डाऊन होणार नाही. आणि अप्स अँड डाऊन्स हे जसा लाईफचा पार्ट आहेत तसं कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा पार्ट राहणारच आहेत. सायकोलॉजिकल अप्स अँड डाऊन्स, फिजिकल अप्स अँड डाऊन्स विल बी अ पार्ट ऑफ इट. हँडल कसं करायचं हे थोडंसं विथ टाईम शिकायला लागतं. बऱ्याचदा आम्ही पेशंटची भेट त्यांच्या आमच्या जुन्या पेशंट ज्यांनी ट्रीटमेंट आधी घेतली 1-2 की 3 आणि ते पूर्ण बरे झाले तर फॉलोअपमध्ये त्यांची घालून देतो, त्यांचे नंबर्स देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगतो. आता पेशंट सपोर्ट ग्रुप्स आहेत बऱ्याच आजारांमध्ये, जिथे पेशंट्स दुसऱ्या पेशंटसोबत डिस्कस करतात, अरे तू किमोथेरपी घेताना काय खाल्लं, व्हॉट प्रिकॉशन्स डीड यू टेक, तू काय केलंस, हाऊ मच वॉज यू वेर यू अलाउड टू गो आउट, किती सगळ्या गोष्टी तुम्हाला काय काय रेस्ट्रिक्शन्स होते. आणि बऱ्याचदा धिस इन्फॉर्मेशन हेल्प्स बिल्ड अप कॉन्फिडन्स ऑफ द पेशंट. Great. So, support groups, psychological counseling, emotional counseling, diet counseling, हा एक अविभाज्य अंग आहे कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सर ट्रीटमेंट फार्माकोथेरपिटिक्स हे वेगळं आहे आणि हा पार्ट इक्वली इम्पॉर्टंट आहे, विच हेल्प्स अस इम्प्रूव्ह द कॉम्प्लायन्स ऑफ द पेशंट. म्हणजे पेशंट पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट करेल तरच तो पूर्ण बरा होऊ शकतो, आणि पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट करण्यासाठी ह्या सगळ्या घटकांची तेवढीच आवश्यकता आहे जेवढी फार्माकोथेरपीची आहे. करेक्ट. त्याच्याच उपप्रश्न त्याचा म्हणू शकू आपण की कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीचा संपूर्ण कुटुंबावर आर्थिक परिणाम हा कशाप्रकारे होतो? आर्थिक परिणाम आहेच डेफिनेटली. सो माझं फर्स्ट सजेशन सगळ्यांना राहीन की ऑफकोर्स प्रिव्हेंटिव्ह तर करायचंच, पण एक चांगलं हेल्थ केअर इन्शुरन्स पॅकेज घ्या. कॅन्सर ट्रीटमेंट राईट फ्रॉम डायग्नॉसिस टू द एन्टायर ट्रीटमेंट इज व्हेरी व्हेरी कॉस्टली. मॅक्झिमम लोकांना ॲव्हरेज येणारा जो खर्च आहे जर आपण चांगली ट्रीटमेंट घेतली तर 4-5 लाख रुपये कमीत कमी एका व्यक्तीचा. आणि जर सपोज असं आपण इमॅजिन केलं की एका कुटुंबामध्ये 5 आहेत आणि त्यातले 2 50, 55, or 60 पुढचे विच हू आर एट हाय रिस्क ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर, अनफॉर्च्युनेटली इफ दे डेव्हलप कॅन्सर इन द सेम इयर 10 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. तो मिनिमम पर पर्सन 5-7 लाख रुपयाचा इन्शुरन्स, 10 लाखाचा इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच पाहिजे. इट हेल्प्स क्वाईट अ लॉट. सगळ्यात पहिलं हे आपण केलं पाहिजे. सेकंड, विथ दी ॲडव्हेंट ऑफ जेनेरिक्स, आता आपण जेनेरिक मेडिसिन खूप ऐकतोय आणि त्याच्या रिलेटेड खूप सारे स्टेप्स घेण्यात आले आहेत, पावलं घेण्यात आली आहेत, तो खूप सारे पेशंट्सना आता आपण कमी दरात ती औषधं अवेलेबल करून देऊ शकतो, याने ते लोक ही ट्रीटमेंट कम्प्लीट करू शकतात. जनऔषधीच्या मार्फत, जेनेरिक्स औषधांच्या मार्फत गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आयुर्वेद स्कीम आहे, काही दुसऱ्या स्कीम्स आहेत की ज्याच्यामुळे बऱ्याच पेशंटना जे लो सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचा आहेत आणि कॅनॉट अफोर्ड द एन्टायर ट्रीटमेंट, त्यांना एक हातभार लागतो. बरीचशी ट्रीटमेंट त्याच्यातनं कवर होते आणि 80-90% ऑफ ट्रीटमेंट कॅन बी टेकन केअर ऑफ विथ दी हेल्प ऑफ दोज स्कीम्स. तर दिस हॅज प्रूव्हन टू बी अ बून फॉर मोस्ट ऑफ द पेशंट्स दी स्कीम्स, आणि या नक्कीच खूप सक्सेसफुल राहिल्या आहेत इन नॉट जस्ट वॉट वी सी हॅज मेकिंग पीपल रिअलाइज, ऑल्सो टू टेक ट्रीटमेंट अँड गेट बेटर. सो बरे होतील तेव्हाच दे विल कॉन्ट्रीब्यूट टू द
कंट्री अँड टू द इकॉनॉमी इन अ एफिशियंट मॅनर. अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती, कारण की बऱ्याच लोकांचे प्रश्न हे असतात की तो खर्च कसा पेळणार आणि ऍव्हरेज आउट किती खर्च असू शकतो. आणि बऱ्याच संस्था ज्या मदत करतात की ज्या त्याच्याचं सीएम फंड आलं, प्राईम मिनिस्टर्स फंड आहे, ऑफकोर्स ते काही विशिष्ट ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत, पण बरेच संस्था आहेत, काही NGOs जे मदत करतात, काही सपोर्ट ग्रुप्स आहेत जे इम्पॅक्ट गुरु केटोसारखे काही संस्था आहेत की ज्या पेशंटसाठी क्राऊड फंडिंग करतात. आम्ही बघितलं आहे काही पेशंटना बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांटला 20-20 लाख रुपयाचा खर्च लागणार आहे, 15 दिवसात त्यांनी उभे केलेत 15 आणि 20 लाख. आपल्याला फक्त त्यांना अप्रोच करायची गरज आहे, असं आहे. तर कुठेही शाय फील करू नका की आम्ही कोणाकडे तरी पैसे मागतोयत, आपल्या पेशंटला त्याची गरज आहे, आपल्याला क्राऊड फंडिंग करून ते मिळू शकतायत. एका पेशंटसाठी आम्हाला आठवतंय 1.5 कोटी रुपये उभे झाले होते 1.5 महिन्याच्या अंतरावर. ह्या प्रकारे त्यांनी कॅनव्हसिंग केलं होतं आणि ह्या प्रकारे त्या पेशंटचं त्यांनी सगळ्या इन्फॉर्मेशन बऱ्याच कंपन्यांना पाठवली होती. 1.5 कोटी रुपये त्यांनी जमा केले, 1.5 महिन्यात त्या पेशंटला ती ट्रीटमेंट दिली गेली, तो पेशंट बरा झाला. वा सर, शेवटच्या प्रश्नांकडे येतो मी की या सर्व म्हणजे प्रिव्हेन्शनवर आपण बोलूया आता की या आजारापासून दूर राहण्यासाठी नक्की काय काळजी घ्यायला हवी, म्हणजे नियमित आरोग्य तपासणी, वैयक्तिक आरोग्याचे व्यवस्थापन आणि सेल्फ असेसमेंट ज्याला आपण स्वनिरीक्षण म्हणू शकतो, हे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये खूप लागू होतं. हे कर्करोगाला रोखण्याचा एक उपाय असू शकतात का? म्हणजे नियमित आरोग्य तपासणी, वैयक्तिक आरोग्याचे व्यवस्थापन आणि सेल्फ असेसमेंट, हे तिन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. नियमित तपासणी ही सेल्फ एक्झामिनेशन पण आणि लॅबोरेटरी किंवा एक सिस्टमॅटिक प्रोग्रॅमच्या थ्रू आपण पूर्ण बॉडीचं चेकअप करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मी सांगतो. एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर स्त्रीला होतो तर तो जर 1 सेंटीमीटरचा असेल आणि जर तो 4 सेंटीमीटरचा असेल त्याच्यामध्ये आउटकम्समध्ये खूप फरक आहे. तर 1 सेंटीमीटरची गाठ जी हाताला लागू शकत नाही, जी फील नाही करता येत, पण ती सोनोग्राफी मॅमोग्राफीवर आपल्याला आयडेंटिफाय करता येते आणि ती आपल्याला पूर्णपणे क्युअर करता येते. सिमिलरली बऱ्याचदा प्री कॅन्सरस गोष्टी पण आपल्याला डिटेक्ट करता येतात. सो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये प्री कॅन्सरस नावाचा एक आजार असतो ज्याला आपण DCIS म्हणतो, डक्टल कार्सिनोमा इन सीटू, आणि तो फक्त मॅमोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफीवर पिकअप होऊ शकतो. हाताला काहीच लागत नाही, गाठ लागत नाही. आणि ह्या DCIS दरवर्षी 100 वर्षात 1 व्यक्तीला कॅन्सरमध्ये चेंज ओव्हर होतं. सो इफ द पेशंट कॅन बी कॉट ॲट प्री कॅन्सरस स्टेज अँड क्युअर्ड, कॅन्सर होणारच नाही आहे. सिमिलरली जे पेशंट्स जेनेटिकली म्युटेटेड आहेत त्यांना आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रोफिलॅक्टिक सर्जरीज ऑफर करतो आजकाल आणि ॲडव्होकेट करतो, सो दॅट त्यांना कॅन्सर भविष्यात होणार नाही. डेफिनेटली रेग्युलर हेल्थ चेकअप्स, नियमितपणे तपासणी, सेल्फ एक्झामिनेशन, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन एस्पेशली, हे खूप महत्त्वाचं आहे. सेकंड, जे प्रोग्रॅम्स आपण रन करतो, स्क्रीनिंग प्रोग्रॅम, ज्याच्यामध्ये मॅमोग्राफी आलं, पॅपस्मिअर आलं, हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. पॅपस्मिअरचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा जो कॅन्सर आहे तो रातोरात कधीच होत नाही. त्याच्यामध्ये प्री कॅन्सर स्टेजेस असतात आणि मग कॅन्सरची उत्पत्ती होते. प्री कॅन्सर स्टेजेस साधारण 10 वर्ष राहतात. सो वी हॅव अ विंडो ऑफ 10 इयर्स बिफोर अ कॅन्सर हॅपन्स. आणि म्हणून पॅप्समिअर दरवर्षी रेकमेंडेड आहे की त्याच्यामध्ये काही पण ॲबनॉर्मल आलं तर वी कॅन गो फॉर फर्दर टेस्टिंग, एलिमिनेट द कॅन्सर इन द प्री कॅन्सर स्टेजेस अँड कॅन्सर होणारच नाही आहे. सो ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर्स आर सक्सेस स्टोरीज की ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग करून आपण मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी सगळंच खूप कमी केले. सिमिलरली स्टूल टेस्टिंग, स्टूल टेस्ट करायचं वर्षातनं एकदा, ब्लड येतं आहे की नाही एवढ्यासाठी. याच्यात जर ब्लड येत असेल तर अपर GI स्कोपी म्हणजे एंडोस्कोपी आपण वरची जठराची आणि आतड्यांची करायची, कॉलोनोस्कोपी, आणि ज्याच्याद्वारे माहिती काढायची की हे स्टूलमध्ये ब्लड येण्याचं रिझन काय. कॅन्सर इज वन ऑफ द डिफरन्शियल्स ऑर वन ऑफ द कॉजेस, देर कुड बी अदर कॉजेस ऑल्सो. सो ही सिम्पल टेस्ट आहेत की जे आपण करू शकतो आणि डेफिनेटली याचं इट मेक्स अ ह्यूज इम्पॅक्ट. I would also like to point out one about cancer vaccines. Vaccine, exactly. That's point so, one. Vaccines, दोन प्रकारच्या वॅक्सिन्स आपण कन्सिडर करू. एक आहे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आणि एक आहे थेरप्युटिक वॅक्सिन्स. सो प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्समध्ये वॅक्सिन्स की ज्याच्यामुळे कॅन्सर होणार नाही. सर्वायकल कॅन्सरसाठी आता 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन्स आल्या आहेत आणि इंडियन कंपनीनी पण ती आता लॉन्च केली आहे. आणि ह्या वॅक्सिन्स युजली स्कूल आणि कॉलेज गोईंग मुलींना दिली जाते सो दॅट मॅक्झिमम प्रोटेक्शन त्यांना मिळावं. हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा व्हायरस आहे ज्याच्या की 4 स्ट्रेन्स आहे जे कॅन्सर प्रोड्यूस करतात इंडियामध्ये, आणि हे 4 स्ट्रेन्स याच्यामध्ये कवर होतात. आणि हे वॅक्सिन दिल्यानंतर 100% प्रोटेक्शन या फिमेल्सला मिळू शकतं. हे मेल्सलाही आजकाल रेकमेंडेड आहे फॉर प्रिव्हेन्शन ऑफ जेनायटल वॉर्ड्स अँड रिलेटेड
कॅन्सर्स. सिमिलरली सिम्पल हेपॅटायटिस बी वॅक्सिन, जर आपण हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन घेतलं तर हेपॅटायटिस बी होणार नाही, लिव्हरची हानी होणार नाही, लिव्हर सिरोसिस होणार नाही आणि लिव्हर कॅन्सर होणार नाही. अच्छा, चार गोष्टी आहेत. सो हेपॅटायटिस बीचं प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन आहे. हे झालं प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सर. ट्रीटमेंट, आजकाल एक कॅन्सर जो प्रोस्टेट कॅन्सर आहे त्याच्यासाठी आता US काही वर्षांपूर्वी एक वॅक्सिन लॉन्च झालं आहे की जे आजार झाल्यानंतरही पेशंट्सना देता येतं, सो दॅट ते पेशंट्स त्या आजारातनं बाहेर येऊ शकतात. सो तसेच 3-4 कॅन्सर्समध्ये अजून कॅन्सर वॅक्सिन्स डिवाईस होत आहेत. नेक्स्ट 5 years विल हॅव मेनी कॅन्सर्स बिंग कॉन्कर्ड अँड कंट्रोल विथ द हेल्प ऑफ कॅन्सर थेरपिटिक वॅक्सिन्स. वा, एक अतिशय गुड न्यूज आहे. येस, मगाशी तुम्ही जे बोललो होतात पॅपस्मिअर आणि मॅमोग्राफी, हे साधारणपणे कुठल्या वयात नंतर केल्या पाहिजे टेस्ट? सो रुटीनली मॅमोग्राफी 40 या वयानंतर रेकमेंडेड आहे आणि दरवर्षी रेकमेंडेड आहे. जर दरवर्षी शक्य नसेल तर ॲटलीस्ट 2 वर्षातनं एकदा तरी केलीच पाहिजे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे जितक्या फ्रिक्वेंटली करता येईल तितक्या फ्रिक्वेंटली करावं. आणि क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे एक्झामिनेशन बाय अ डॉक्टर, इदर गायनेकॉलॉजिस्ट ऑर ऑन्कॉलॉजिस्ट, एव्हरी 6 months to 1 year हे रेकमेंडेड आहे. पॅपस्मिअर हे 21 वयाच्या 21व्या वर्षापासून रेकमेंडेड आहे आणि दरवर्षी आपण ते करतो फॉर 8 to 10 years 30 या वयापर्यंत. आणि जर सगळे पॅप्समिअर्स आपले नेगेटिव्ह आले तर ही फ्रिक्वेन्सी आपण दर 2 वर्षाला किंवा 3 वर्षालाही करू शकतो. ज्या लोकांमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे आणि जेनेटिकली म्युटेटेड ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल की यंगेस्ट केस इन द फॅमिली कुठली होती. सपोज एखादी यंगेस्ट केस 35 या वयात झाली तर त्यांच्या फॅमिलीमध्ये स्क्रीनिंग 30 म्हणजे 5 वर्ष आधी आपल्याला रेकमेंडेड आहे. तर ह्या प्रकारचं रेकमेंडेशन्स स्क्रीनिंगचे आहेत. ग्रेट. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि तशा सक्सेस स्टोरीज तुम्ही अनेक पाहिल्या देखील असतील की कॅन्सरवर ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकतो का आणि त्याची शक्यता कितपत असते. म्हणजे ओल्ड लाईफस्टाईल जी माझी आहे हेल्दी असेल अर्थातच, तर ती मी पुन्हा पूर्ववत जगू शकतो का. एक उदाहरण माझ्या पाहण्यात एक आहे की आमचा एक रनिंग ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मी रन करत असतो आणि माझ्या पाहण्यात गेली 10 वर्ष माझ्याबरोबर एक रन करणारा रनर अनफॉर्च्युनेटली तो ब्लड कॅन्सर त्याला डायग्नोज झाला. त्यांनी 2 वर्ष ट्रीटमेंट त्याची झाली आणि आता त्यांनी पुन्हा सायकलिंग रनिंग चालू केलं आहे हे माझ्या पाहण्यात आहे, विच इज व्हेरी गुड न्यूज. तर अशा स्टोरीज पण तुमच्या पाहण्यात नक्की असतील. हो नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं की कॅन्सरच्या पेशंटने स्वतःला कधीच कमी समजू नये. त्यांची ट्रीटमेंटची ज्या वेळेला जे काय त्यांना डायटरी रिस्ट्रिक्शन्स असतील, ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स असेल, तेवढं सोडलं तर बाकी फॉलोअपमध्ये ॲक्च्युली खूप काही रिस्ट्रिक्शन्स नाहीच आहेत. त्यांना काही महिने त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे छोटे मोठे रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतील इन टर्म्स ऑफ प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन, पण अदरवाईज मेजर रेस्ट्रिक्शन कुठलेच नाही आहेत. त्यांच्या फिजिकल केपेबिलिटीच्या हिशोबाने त्यांनी काम करावं. त्यांना 8 तास काम करायचं, 10 तास काम करायचं, 12 तास काम करायचं. बरेच पेशंट ट्रीटमेंट चालू असतानाही वर्क फ्रॉम होम करत होते, म्हणजे लॅपटॉप घेऊन येतात हॉस्पिटलमध्ये आणि किमोथेरपी चालू असताना लॅपटॉपवर काम करत असतात. तर आम्ही त्यांना एनकरेज करतो, आम्ही त्यांना कधीच असं म्हणत नाही की जस्ट स्टॉप द वर्क, असं काही नाही आहे. फिजिकली येस, आय वुड से की सपोज आधी त्यांना 5 किलोमीटर चालता येत होतं, तर आत्ता पहिले 5 किलोमीटर न चालता 1 किलोमीटरनी सुरुवात करा आणि जसा तुमचा स्टॅमिना आणि तुमचं हे वाढेल त्या हिशोबाने तुम्ही ॲक्टिव्हिटीज एस्केलेट करा. कारण एकदा जर काही थकवा खूप जाणवायला लागला तर तो रिकवर व्हायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. प्रत्येक गोष्टीला एक टाईमलाईन ठरलेला आहे. एक सिम्पल उदाहरण देतो, हेअर लॉस झाला तर ट्रीटमेंट चालू झाली की 3 आठवड्यांनी केस जातात. ट्रीटमेंट संपली की 1 ते 1.5 महिन्यात केस यायला लागतात आणि 3-4 महिन्यात सगळे केस नॉर्मल होतात. स्किन चेंजेस 1 महिन्यात केस स्किन चेंजेस येतात आणि 2 ते 3 महिन्यात ते स्किन चेंजेस जातातही. टेस्ट चेंज आफ्टर किमो आणि रेडिएशन जे होतं, तर साधारण 1 ते 1.5 महिन्यात तो केस ते टेस्ट जाते आणि 6 महिने ते 1 वर्ष ती टेस्ट येते. बऱ्याचदा हा जो परत येण्याचा जो पार्ट आहे हा पेशंटला त्यांचे नातेवाईक किंवा दुसरे लोक सांगतच नाही. एकच बाजू सांगतात की अरे तुझे केस जातील, तुझं टेस्ट जाईल, करेक्ट, तुला हे त्रास होतील. तर ते रिकवर होणार आहेत याची जाणीव नसल्यामुळे पेशंट बऱ्याचदा ट्रीटमेंट घ्यायला घाबरतात आणि दे आर अनअवेअर ऑफ द रिकव्हरी ऑफ साईड इफेक्ट्स विच टेक्स प्लेस. मोस्ट ऑफ द साईड इफेक्ट्स वुड रिकवर 100% विदिन अ रिझनेबल टाइम फ्रेम. ग्रेट न्यूज. हा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा असतो पेशंटला आणि जी माहिती घेणारी लोक असतात किंवा नातेवाईकांमध्ये असतात, मित्रांमध्ये असतं. हा कॉन्फिडन्स त्यांना ही लोक आमचे प्रेक्षक पण तुमच्या उत्तरामुळे नक्कीच देऊ शकतील. माझे प्रश्न संपले खरं तर, कारण की इतकी सुंदर माहिती डॉक्टरांनी आज दिली. प्रिव्हेंशन, ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण उत्तम लाईफस्टाईल जगू शकतो हे अतिशय महत्त्वाचे. ह्या तिन्ही विषयांवर सरांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली. आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि आपल्या चॅनलतर्फे मी
डॉक्टर, तुमचा खूप खूप आभारी आहे. पुढच्या वर्षी एक वेगळा विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया आणि आमच्या प्रेक्षकांशी पुन्हा एकदा संवाद साधूया. तुमचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.